नमस्कार, मी श्वेता आरस। बॉलिवूड विश्वाला सलग दुसऱ्या दिवशी दुसरा धक्का बसलाय। हर हुन्नरी कलाकार इरफान खान यांनी काल जगाला अलविदा केल्यानंतर आज बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचं निधन झालंय। वयाच्या 68व्या वर्षी त्यांनी मुंबईतील सर एच एन रिलायन्स फाउंडेशन रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला। ऋषी कपूर यांच्यावर एका आठवड्यापासून रुग्णालयात उपचार सुरू होते। सलग दोन कलाकार गमावल्याने बॉलिवूडवर शोककळा पसरलीय। बुधवारी त्यांना मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते। गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये अमेरिकेत कर्करोगावर उपचार घेतल्यानंतर ऋषी कपूर सप्टेंबरमध्ये भारतात परतले होते। त्यानंतर फेब्रुवारीमध्ये ऋषी कपूर यांना दोनदा रुग्णालयात दाखल करण्यात आले। अभिनेता इरफान खानच्या निधनाला 24 तास देखील पूर्ण होत नाहीत तोवर कलाविश्वातील ही दुसरी दुःखद बातमी समोर येते। संपूर्ण चित्रपटसृष्टीत हळहळ व्यक्त होते। बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी ट्विट करत शोक व्यक्त केलाय। तो गेला, ऋषी कपूर गेला आणि मी उद्ध्वस्त झालोय, असं ट्विट बिग यांनी केलंय। ऋषी कपूर यांनी जवळपास 92 चित्रपटामध्ये भूमिका साकारल्यात। सगळ्याच पिढ्यांमध्ये त्यांचा चाहता वर्ग आहे। मेरा नाम जोकर हा त्यांचा पहिला चित्रपट होता। बॉबी दामिनी, दो दुनी चार, कर्ज, प्रेम रोग, चांदणी या चित्रपटामध्ये त्यांनी दमदार भूमिका साकारल्या होत्या। कर्करोगाशी यशस्वी झुंज देऊन ऋषी कपूर भारतात परतले होते। 11 महिने 11 दिवस न्यूयॉर्कमध्ये उपचार घेऊन ते भारतात परतले होते। परदेशी उपचार सुरू असताना त्यांनी अनेकदा मायदेशी येण्याची तीव्र इच्छा व्यक्त केली होती। पुन्हा रुपेरी पडद्यावर झळकण्याची त्यांची खूप इच्छा होती। मला पुन्हा काम मिळेल ना अशी चिंता ते मुलाकडे आणि पत्नीकडे व्यक्त करायचे। तुम्ही पाहत राहा विकास समाचार, ध्यास ग्रामीण विकासाचा नमस्कार।